नानावटी रुग्णालयातल्या कार्यक्रमानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलतात, थेट जाऊयात. आज नानावटी मॅक्स हॉस्पिटलचं आपण बघतोय की फेज 2 ह्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. हे एक मुंबईसाठी महत्त्वाचं हॉस्पिटल आहे. 300 बेड आत्ता सद्यस्थितीत आहेत, परत 650 बेड्स इथे ॲड होणार आहेत. 180 मोफत बेड्सची सुविधा इथे होणार आहे. एक नवीन हॉस्पिटल झाल्यासारखंच आहे आणि 600 बेड्सची गरज आपल्या जी मुंबईची आहे तिथे वाढणार आहे. तर मी खास करून अभय सोयजी आणि जयराज ठक्करजींचे आभार मानतो, कारण आज त्यांनी या मोठ्या कामाचं भूमिपूजन आणि सुरुवात केलेली आहे. त्याबरोबर एनआयएनं मोठी कारवाई केलेली आहे. मला वाटतं नाही ह्या विषयांवर बोलत नाही, कारण हे एनआयएला आपण हे विचारा. पण आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही जी आज भूमिपूजन झालेलं आहे खूप महत्त्वाचं आहे. आज जसं मी मगाशी पण म्हणालो की कुठे ना कुठेतरी आम्ही टोपेसाहेबांशी पण बोलू आणि इतर जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, वेगळेवेगळे म्युन्सिपल कमिशनर्स आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत सरकारमध्ये अंतर्गत, की जेव्हा हॉस्पिटल्स आपल्या राज्यात येतात त्यांना आपण लवकर परमिशन कशी देऊ शकू, सिंगल विंडो परमिशन कशी देऊ शकू, ह्याच्यावर थोडा विचार आम्ही करू. आम्ही अशा फालतू विषयांवर बोलत नाही. आज चांगली कामं आपण बघत आहात. मागच्या आठवड्यात कुपर हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलं, आज हे आहे. ह्या काही महत्त्वाच्या जनसेवेची जी कामं आहेत, जनतेला महत्त्वाची जी कामं आहेत, त्याच्यावर आम्ही बोलू. ते मी काल परवाकडे आपल्याच माध्यमातून बघितले सर्वांच्या, पण तिथे आम्ही दर्शनासाठी जातोय. संघर्ष संपलाय तिकडचा. जाऊ दे, मला वाटतं आपण चांगली कामं होतात त्याच्यावर बोलू. कारण काय होतं खूप वेळा की राजकारणात असे विषय मागे पडतात, तर हॉस्पिटल चांगलं होतं त्याच्यावर बोलू. नाही, आज कुछ अन्य विषय पे मैं बात नहीं करूंगा. आज सबसे अहम चीज मुंबई के लिए जो एक नानावटी फेज 2 बनने जा रहा है, आज उसका शिलान्यास हुआ है. मुंबई के लिए 650 बेड्स की एडिशन हॉस्पिटल्स में हेल्थ केयर में काफ़ी अहम है. हमने देखा होगा कि पिछले 2 सालों में कोविड के समय पे हमने यही जानकारी ली और हमने सबने देखा कि हमारे देश में हेल्थ केयर की सिस्टम है उसे और भी स्ट्रेंथन करना ज़रूरी है. हर एक जिले में ऐसी अगर सिस्टम आए तो अच्छा होगा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.